आज जे 9 वाजता आम्ही म्हटलं होतं की आज आम्ही मातोश्रीवर जाणार आहे, जो 9 बजे हमने आज कहा था कि 9 बजे हम मातोश्री के बाहर जाके हनुमान चालीसा का पाठ हम करेंगे, पर जिस तरीके से कल से जो सिर्फ सैनिक जो उद्धव ठाकरे के सैनिक हैं और जो बाड़ा साहब के विचार जो भूल गए हैं ऐसे सैनिक हैं, वो जिस तरीके से रिएक्ट कर रहे हैं, जिस तरीके से हल्ला कर रहे हैं, कल मुझे लगता है सभी पूरे देश ने देखा होगा कि मातोश्री में उद्धव ठाकरे जी के पूरा परिवार फैमिली वहां पर आई और उद्धव ठाकरे ने 2 घंटा मीटिंग ली और मीटिंग लेके ये डिसाइड किया है कि अपने जो गुंडे हैं उनको भेजकर इन पे हल्ला हमको करवाना है और इनको ठीक करना है। मुझे एक प्रश्न है उद्धव ठाकरे जी को कि हनुमान चालीसा पढ़ने का इतना विरोध क्यों है, और एक आमदार एक खासदार जो ये बोलता है, एमपी और एमएलए जो बोलते हैं कि आपके घर के बाहर आके पढ़ेंगे, ये नहीं कहा आपके घर के अंदर आके पढ़ेंगे, पहला तो प्रश्न ये होता है उनके सामने। और आम जिस तरीके से उद्धव ठाकरे कल लोगों के बीच में आकर उनके शिव सैनिकों को आश्वासन दे रहे हैं, तुम्हारा कुछ बिगड़ेगा नहीं, मैं तुम्हारे साथ में हूँ, इस तरीके से आश्वासन दे के और उनको आदेश करते हैं 7 बजे सब शिव सैनिक तैयार हो, उनको आप उनको ठीक करना है, इस तरीके की भाषा हमला करना है। और अगर आप देखेंगे तो कंटिन्यू हम आप लोगों के संपर्क में है कि जिस तरीके से हमने पूजा की, हमने हनुमान जी का मूर्ति को फोटो को आराधना की, नमस्कार की, क्योंकि आज शनिवार है, जो ग्रहण और शनि हमारे महाराष्ट्र को लगी है, 7:30 लगी है, उसको मुक्त करने के लिए हमने प्रार्थना की और वहां से प्रार्थना करके हम जैसे बाहर निकलने लगे वैसे ही पुलिस के सभी लोग आके यहाँ पे खड़े हो गए कि आप नीचे नहीं जा सकते। मुझे डिपार्टमेंट को भी ये पूछना है कि अगर एक एमएलए को एमपी को इस तरीके से घर में बंद कर दिया है उसका कारण क्या है, अगर हमको बंद किया है तो इतने शिव सैनिक जो बाहर आए इनको क्यों नहीं जमाबंदी की, इनको क्यों नहीं रोका गया, ये किसके प्रेशर के नीचे काम कर रहे हैं, क्या उनको बैरिकेड तोड़ के हमारे घर के पास आने तक और हमारे गेट के अंदर घुसने तक इतनी ताकत किसने दी, उनको किसने रिलीफ दी, सबसे पहला प्रश्न है मेरा डिपार्टमेंट को। जिस तरीके से गृह मंत्री जी बोल रहे हैं कि राणा दंपति ने अपने घर में हनुमान चालीसा पढ़ना है, अरे जब से आप लोग आए तब से सुव्यवस्था पूरे महाराष्ट्र में खराब हुई है, और आप अपने लोगों को एनकरेज कर रहे हैं, अपने लोगों को और अपने डिपार्टमेंट को गलत तरीके से आप उनका इस्तेमाल कर रहे हैं। संवैधानिक न्याय प्रक्रिया को आप हाथ लगाने का पूरा काम ये उद्धव ठाकरे कर रहे हैं, जिस तरीके से वो आके बोलते हैं कि नवनीत राणा रवि राणा को मारना है, उनपे हमला करना है और अपने गुंडे हमारे घर तक भेजते हैं, ये सोसाइटी है और सोसाइटी में हमारे अलावा भी बहुत सारे लोग रहते हैं। मुझे लगता है हनुमान चालीसा का इतना विरोध उद्धव ठाकरे जी क्यों कर रहे हैं। मैं आखिर में हमारे प्राइम मिनिस्टर जी को विनंती करूंगी, देश के प्राइम मिनिस्टर जी और राष्ट्रपति जी को भी विनंती करूंगी कि हमारे महाराष्ट्र पे ध्यान दीजिए, हमारे महाराष्ट्र में जो परिस्थिति निर्माण हो रही है, जो गुंडाशाही हो रही है, जो आदेश पे हर डिपार्टमेंट काम कर रहा है, अगर हमें नजर कैद में और बंद रख सकते हैं, घर के अंदर बंद किया जाता है, पुलिस वाले 10 हमारे घर के दरवाजे के बाहर खड़े, तो मुझे लगता है वो शिव सैनिकों को इतनी रिलीफ क्यों दी गई है। हम तो कोई गुंडे नहीं है, हमारे हाथ में तो कोई तलवारें नहीं है, ना ही हमारे हाथ में कोई पत्थर है, ना ही हमारे हाथ में कोई डंडे हैं, तो फिर एमएलए और एमपी को ऐसे दरवाजे के अंदर बंद किस तरीके से किया जा रहा है। तो मुझे लगता है हनुमान चालीसा पढ़ने के लिए जब हम निकल रहे हैं तो मुझे लगता है भगवान का नाम स्मरण करने के लिए जो हमने शब्द दिया था वो अभी भी हम कायम रखते हैं कि हम मातोश्री जाएंगे, मातोश्री जाकर हम हनुमान चालीसा का पाठन करेंगे, पर उसके साथ अगर जितनी भी डिपार्टमेंट उनके प्रेशर में काम कर रही है फिर भी हम डिपार्टमेंट के साथ उनकी मदद करेंगे, सुव्यवस्था बिगड़नी नहीं चाहिए, हम उसके लिए जो कहेंगे हम वैसा करेंगे, पर हम मातोश्री के बाहर जाकर हम तो 2.5 वर्ष जो मुख्यमंत्री पंत्राले पर्यंत जात नहीं आणि तरी त्यांना पूर्ण पगार स्टेट गव्हर्नमेंट देत आहे, मला ते कमालच वाटते, आणि त्या मुख्यमंत्रीने फक्त 2.5 वर्ष बिघडली नाही, कारण मुख्यमंत्री जे होते देवेंद्र साहेब त्यांनी सगळी गोष्टींचा लक्ष दिलं, जर कोणाचं काही दुखणं असेल ते ऐकून घेतलं
त्याच्यावर आपण कशा सुटका काढलं पाहिजे ते सुद्धा त्यांनी केलं. पण या मुख्यमंत्रीला फक्त दंगेशिवाय आणि हल्ला करण्याशिवाय आणि चुकीचे कलमा कसे लावल्या पाहिजे त्याच्याशिवाय या मुख्यमंत्रीला दुसरा काहीच काम राहिलेला नाही. आणि जे एवढे शिवसैनिकांना एनकरेज करत आहे की एक आमदार आणि खासदारांच्या घरावरपर्यंत जाऊन हल्ला करा, त्यांना मारा आणि मोठे मोठे दगड आणा. पोलीस डिपार्टमेंट आम्हाला विनंती करत, तुम्ही खाली उतरू नका मॅडम, आम्हाला थांबू शकते, आम्हाला घराच्या आतमध्ये बंद करू शकते, पण शिवसैनिकांना का त्यांनी डग्यामध्ये टाकला नाही. अजून एखादा आंदोलन जर असं घडलं तर इमिजिएट पोलीस ऍक्शन मध्ये येते आणि सगळे लोकांना सगळे कार्यकर्त्यांना डग्यामध्ये पोलीस स्टेशन पर्यंत नेते. का शिवसैनिकाला एवढी छूट दिलेली आहे? कोणत्या प्रेशर मध्ये आपण डिपार्टमेंट काम करत आहे याचं उत्तर मला डिपार्टमेंट कडनं पाहिजे. आम्हाला तुम्ही बंद करू शकता, आम्हाला तुम्ही सांगू शकता की एवढे शिवसैनिक आहे तुम्ही बाहेर निघू नका, तर तुम्ही त्यांना का थांबून घेत नाहीये? आणि आत्ताही मी थांब आहे की आम्ही मातोश्रीवर जाणार आणि तिथे हनुमान चालीसाचं वाचन करणार. आणि हे पूर्ण जोडा हमला होत आहे, सुव्यवस्था जोडी बिघडली आहे, काल सगळी जबाबदारी मी 101% उद्धव ठाकरेजीची जबाबदारी आहे, ज्यांनी शिवसैनिकांना एवढा मोठा आश्वासन दिला की तुमच्यासोबत मी आहे, तुम्ही हल्ला करा, तुम्ही मारा, तुम्ही जे करायचं तुम्ही करा, त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी ते उभी आहे. अरे तुम्ही जरी त्यांच्या पाठीशी आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही एवढे आपला पॉवर दाखवत आहे, उद्या दुसऱ्यांची सत्ता ही येणार आहे, तुमची परिस्थिती तशीच होणार आहे, हे विसरून कामाचं नाही आहे. ज्या पद्धतीने आम्ही काम करत आहे, ज्या पद्धतीने आमची लढाई आणि हनुमान चालीसाचा विरोध, हिंदुत्ववादीचा विरोध का उद्धव ठाकरेजींना आहे तेवढा प्रश्न माझा त्यांना आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, वीज बिलाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण का भांडत नाही, का बोलत नाही, का मिटिंग घेत नाही, कॅबिनेटमध्ये का जात नाही, त्याच्यावरही सुद्धा उद्धव ठाकरेंनी बोलले पाहिजे. आणि आम्ही ज्या आस्थानी ज्या श्रद्धानी आम्ही त्यांचे घराचे बाहेर मी काही लोकांना बोलताना ऐकलं की हे आमचं देऊळ आहे, आमचं मंदिर आहे. अरे मंदिरामध्येच हनुमान चालीसा होत असते, बाहेर नसते होत. जर मंदिर तुम्ही म्हणत आहे की मातोश्री मंदिर आहे तर त्याच्यातच आपण हनुमान चालीसा करण्याचं म्हटलं होतं. आणि जे भाषा आपण सगळे वापरत आहे, मला नाही वाटत की लोकप्रतिनिधीच्या परिवारातून कोणी बिलॉंग करते ज्या पद्धती आपण भाषा करत आहे एक MP आणि एक MLA बद्दल. आम्ही जे ठरवलं आम्ही ते करणार आहे. मला वाटते की काही दिवसाआधी कॅबिनेट मंत्री जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची जी तिसरी पिढी आहे त्यांच्या विचारावर आजही ते मंत्री आहे. मला वाटते त्यांनी घोषणा केली होती की मी अयोध्या जाणार आहे, दर्शन करायला मी अयोध्या जाणार आहे. अरे तुम्ही हनुमान चालीसाचे होऊन नाही राहिले ते अयोध्यामध्ये जाऊन रामाला स्वतःचा चेहरा कशी दाखवणार आहे हे प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. जर इथेच तुम्ही झाल्याने हनुमान चालीसाचा विरोध करता तर अयोध्यामध्ये जाऊन तुम्हाला काय पावणार आहे हे प्रश्न आहे माझा त्यांना.